रॉकेट लॉन्चिंग सक्सेसफुल झालं, प्रक्षेपण सक्सेसफुल झालं आपण कधी म्हणतो, जेव्हा त्याच्या इंटेंडेड म्हणजे आपल्या मिशनप्रमाणे तो ॲक्युरेट म्हणजे प्रिसिजनने त्या स्पॉटला जातो. जेव्हा साऊथ पोल दक्षिण ध्रुवजवळ लँडिंग करेल, सॉफ्ट लँडिंग, तेव्हा आपण म्हणू की यशस्वीपणे ही मिशन म्हणजे मोहीम आपण पार पाडली. 40 दिवसांनंतर हे याचे रिझल्ट किंवा कन्क्लुजन मिळणार आहे आणि मग काही गोष्टींचे शोध लागणार आहे. इस्रोची चंद्रयान 3 ही चंद्रावरची लुनार एक्सप्लोरेशनची तिसरी मिशन आहे आणि या मोहीममध्ये सॉफ्ट लँडिंग जर साऊथ पोलवर व्यवस्थित झालं तर भारत हा पहिला देश असेल जो साऊथ पोल म्हणजे दक्षिण ध्रुववर लँडिंग सॉफ्टली करेल. म्हणजे आजपर्यंत हार्ड लँडिंग झालं. चंद्रयान 2 ही मिशन पार्शली फेल गेली कारण ऑर्बिटर त्याचं काम करत होता पण लुनार लँडर म्हणजे विक्रम लँडरने सॉफ्ट लँडिंग नाही केलं. 3 पायावर थोडा तो पडल्यानंतर मग खाली कोसळला आणि मग हे पार्शली फेलियर गेलं. पण आता इस्रोचे सायंटिस्ट इंजिनियर्स यांनी इतके मेहनत घेतलेली आहे कष्ट करून, सगळे जे प्रॉब्लेम्स फॉल्ट्स आले सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आणि कम्युनिकेशन फेलियर हे सगळे ओव्हरकम करून खूप असे आव्हान आले आपल्यासमोर. पण सायंटिस्ट आणि इंजिनियर्सने हे सगळं फिक्स केलं, हे प्रॉब्लेम्स दुरुस्त केले आणि चांद्रयान 3 मोहीम आता आपल्याकडे आणलेली आहे आणि आज रॉकेट LVM3 वापरलं गेलं आणि हे GSLV Mark 3 मॉडिफाईड वर्शन आहे. 3 स्टेजेस आहेत यामध्ये आणि आज आपण पाहिलं तसे 3 मिनिटात पहिला स्टेज म्हणजे फायर करून तो अतिशय महत्त्वाचा भाग असतो कारण तिथेच फेलियर जास्त येतात. तर लॉन्च झाल्यावर लगेच लिफ्ट ऑफ झाल्यानंतर अतिशय फोर्स गुरुत्वाकर्षण खाली असतो त्यामुळे तो भाग मोठ्या मेगान्यूटन फोर्सने वरती नेला जातो आणि सॉलिड बूस्टर्स असतात. मग सेकंड स्टेज म्हणजे सेपरेशन झाल्यानंतर सेकंड स्टेजमध्ये लिक्विड इंधन असतं. त्या रॉकेटच्या सेकंड स्टेजवर गेल्यानंतर अतिशय वेगाने ते यान पुढे जायला लागतं आणि पहिला पार्ट रॉकेटचा खाली पाण्यात पडतो आणि त्यानंतर सेकंड स्टेज आणि सेकंड स्टेजनंतर सेपरेशन झाल्यानंतर क्रायोजेनिक म्हणजे क्रायो स्टेज 3rd स्टेज असते. तर लिक्विड हायड्रोजन लिक्विड ऑक्सिजन वापरलं जातं, हा पण क्रिटिकल असतो भाग. आणि आताच पाहिलं, नुकतंच पाहिलं की आपण बघितलं की रॉकेट लॉन्चिंग सक्सेसफुल झालं, प्रक्षेपण सक्सेसफुल झालं आपण कधी म्हणतो, जेव्हा त्याच्या इंटेंडेड म्हणजे आपल्या मिशनप्रमाणे तो ॲक्युरेट म्हणजे प्रिसिजनने त्या स्पॉटला जातो. तर ते सुद्धा आज यशस्वीपणे परफेक्टली झालं आणि सेपरेशन झाल्यानंतर क्रायोजेनिक सेपरेशन झाल्यानंतर चांद्रयान 3 हे मॉड्यूल पुढे त्याच्या प्रवासावर गेलं आणि 36,000 किलोमीटर या डिस्टन्सवर अंतर म्हणजे पृथ्वीपासून वरती जाऊन सेपरेशन झालं आणि ऑर्बिट इन्सर्शन म्हणतो किंवा इंजेक्शन ते झालं आणि त्यानंतर यान पुढे जायला लागलं त्याच्या प्रवासावर. आणि काय होतं, पृथ्वीच्या भोवती 5 वेळेला आपण एलिप्टिकल ऑर्बिट वाढवून मग त्याला जेव्हा चांगला वेग मिळेल तर तो वेग मिळाल्यानंतर पृथ्वीपासून चंद्राकडे जाईल ते यान आणि मग त्यानंतर लुनार ट्रान्झिशन झाल्यानंतर लुनार ऑर्बिटल इन्सर्शन होतं आणि मग त्यानंतर विक्रम लँडर सेपरेट होऊन खाली लँडिंग करेल. आणि जेव्हा साऊथ पोल दक्षिण ध्रुवजवळ लँडिंग करेल सॉफ्ट लँडिंग, तेव्हा आपण म्हणू की यशस्वीपणे ही मिशन म्हणजे मोहीम आपण पार पाडली. तर चंद्रयान 3 या मोहिमेला यश कधी मिळेल, 23 ऑगस्टला आपल्याला वाट बघून म्हणजे थांबावं लागेल काही दिवस. 40 दिवसांनंतर हे याचे रिझल्ट किंवा कन्क्लुजन मिळणार आहे आणि मग काही गोष्टींचे शोध लागणार आहेत. तर इस्रोची ही मोहीम आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन, म्हणजे एंड टू एंड कॅपेबिलिटी भारताची आहे हे दाखवायचं आहे, हे सिद्ध करायचं आहे आपल्याला स्वतःसाठी आणि इतर देशांना, म्हणजे नासा, युरोपियन स्पेस एजन्सी, रशिया, जपान सगळे वाट पाहतात. कारण काही महिन्यांपूर्वी जपानचं यान
हाकुतो नावाचं स्पेसक्राफ्ट हार्ड लँडिंग करून मोडून गेला, म्हणजे तो त्याचं नुकसान झालं. आणि त्याच्या आधी इस्रायलचं पण प्रायव्हेट कंपनीचं यान हार्ड लँडिंग करून फुटलं, म्हणजे सॉफ्ट लँडिंग करू शकले नाही. त्यामुळे जर भारताला हे अचीव करता आलं तर वी विल बी द फर्स्ट कंट्री, म्हणजे इस्रो ही पहिली स्पेस एजन्सी असेल ज्यांनी दक्षिण ध्रुवजवळ चंद्राच्या साऊथ पोलवर सॉफ्ट लँडिंग करून दाखवलं. आणि त्यानंतर मग पुढचा भाग आहे हा विज्ञान, म्हणजे प्रयोग होतील. मग कसे कसे प्रयोग आहेत? एक तर तिथला प्लाझ्मा, म्हणजे इलेक्ट्रॉन आणि आयॉन्स असा अभ्यास केला जाईल. आणि पृथ्वीवर जसे भूकंप होतात तसे चंद्रावर पण होतात, तर त्या सायझमिक ॲक्टिव्हिटीचा पण अभ्यास केला जाईल. आणि प्रोपल्शन मॉड्यूल जो आहे त्याच्यावर, म्हणजे तो ऑर्बिटरसारखा आहे, तर त्या यानवर एक पेलोड असा आहे तो पृथ्वीचा अभ्यास करेल लांबून, म्हणजे 384,000 किलोमीटर्स इतका मोठा अंतर डिस्टन्स असेल, असला तरी पृथ्वीवरच्या हॅबिटेबिलिटीचा अभ्यास करेल. म्हणजे आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवर पाणी आणि प्राणवायू आणि हे सगळे घटक आहेत आणि त्यामुळे इथे जीवसृष्टी आहे, तर तो अभ्यास चंद्रावरून वेगळ्या पर्स्पेक्टिवने केला जाईल. आणि बाकीचे यान असे आहेत की लुनार मॉड्यूल, म्हणजे विक्रम मॉड्यूल जेव्हा लँड होईल तेव्हा त्याचे काही पेलोड्स पण चालू होतील. आणि त्याला सोलार पॉवर सिस्टम आहे, त्यामुळे सूर्याच्या प्रकाश किरण पडल्यानंतर ते चालू होतील. आणि अनेक गोष्टींचा शोध लागणार आहे, जसं साऊथ पोलला आयर्न, ॲल्युमिनियम आणि टायटेनियम असा शोध लागेल. आणि याचा अभ्यास करण्यासाठी काही प्रयोग आहेत. आणि तिथला मिनरॉलॉजी, म्हणजे कोणते कोणते घटक आहेत तिथे मिनरल्स, तसा अभ्यास करतील. का तर पुढे जेव्हा चंद्रयान 4 आणि 5 म्हणजे मॅन मिशन्स इस्रोचे जातील आणि नासाचे देखील आर्टेमिस मिशन, जेव्हा माणूस जाणार आहे पुन्हा एकदा पण साऊथ पोलजवळ, फर्स्ट वुमन आणि नेक्स्ट मॅन टू लँड ऑन मून, तर त्यांना देखील नासाला पण याचा फायदा होणार आहे. आपला डेटाबेस आणि रिझल्ट्स हा प्लॅटफॉर्म वापरून ते पण एक या इनपुट्सच्या बेसिसवर अभ्यास करणार आहेत. त्यामुळे चंद्रयान 3 मिशनकडे अख्खी जग दुनिया सगळे वाट पाहत आहेत आणि बघत राहिलेले आहेत की आपल्याला यश मिळालं तर फक्त भारताला नाही, तर इट इज अ विन विन फॉर द एन्टायर ग्लोब किंवा वर्ल्ड. आणि सगळे प्रयोग सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स व्यवस्थित काम करून त्याने प्रयोग केल्यानंतर जे रिझल्ट मिळतील ते 14 दिवस फंक्शनिंग होणार आहे, कारण तिथे सूर्यप्रकाश असेल तोपर्यंत ते यंत्र, म्हणजे पेलोड काम करतील. आणि त्यानंतर मग ती मिशन संपेल. आणि एकतर साऊथ पोलजवळ जो अंधारात नेहमी भाग असतो तिथे वॉटर किंवा फ्रोझन, म्हणजे आईस किंवा बर्फ सापडायचे चान्सेस आहेत. आणि जर पाण्याचा मोठ्या प्रमाणात शोध लागला तर फक्त आपल्यालाच नाही इस्रोला, तर सगळ्या जगाला याचा फायदा होणार आहे. आणि नंतर मंगळ ग्रहावर जायचं असेल तर एक छोटा मधला टप्पा म्हणून आपण पृथ्वीपासून चंद्रावर जाऊन कॉलोनाइज करून मग मोठा टप्पा मंगळ ग्रहाकडे जाऊ शकतो. असे अनेक फायदे आहेत आणि ही मोहीम अतिशय महत्त्वाची आहे भारताला आणि तसेच अख्ख्या जगाला.